सोलापूर माड्यात भाजपाचे कमळ फुलल्याने काँग्रेस आघाडी चिंताग्रस्त. शरद पवार, सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांच्या वर्षानुवर्ष अनुभव राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात यंदा लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. लोकसभेच्या सोलापूर आणि माढा या प्रतिष्ठेच्या जागा भाजपने सहजपणे जिंकल्यानंतर शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे यांचे जिल्ह्यातील राजकारण अडचणीत आले आहे. तर गेल्या 10 वर्ष मागे राहिलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाजपाच्या मदतीने प्रथमच आक्रमक भूमिका घेत पवार यांच्याशी 2 हात केले आणि गतवैभव प्राप्त करण्या इतपत कर्तृत्व सिद्ध केले आहे. या राजकारणात शिंदे यांचा करिश्मा संपल्यात जमा आहे. तर गेली अनेक वर्ष पवार बोले सोलापूर हले असा जो बोलाबाल होता त्याला मोठा तडा गेल्याचे दिसून येते. म्हणूनच आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. काँग्रेसचे वजनदार नेते जे केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा सलग दुसऱ्यांदा झालेला पराभव आणि पर्याने काँग्रेसला जिवारी लागला आहे. 2014 सालाची लोकसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असे जाहीर केले होते, परंतु त्यावेळी मोदी लाटे त्यांना अतिशय मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार त्यांनी केला होता. त्यासाठी यंदा त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली. वयाच्या 78व्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवताना शिंदे यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साथ मतदारांना घातली खरी, परंतु मागील पराभवापेक्षा यंदाचा दुसरा पराभव त्यांच्यासाठी अधिकच धक्कादायक ठरला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली तेव्हा शिंदे यांना 1 नव्हे 2 आव्हानं तोंड द्यावे लागले. तिसऱ्या क्रमांकाची 1,70,000 मते घेताना आंबेडकर शिंदे यांना विजयापासून वंचित ठेवले. शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसला आपली बूज राखता आली नाही. तेथे भाजपने 30,830 मताची आघाडी मिळवली. आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करताना अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्ये हे दोन्ही काँग्रेस ताब्यातील मतदारसंघात भाजपने मोर्चे बांधणी केली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचे राजकीय अस्तित्व पणाला लागणार आहे. तर अक्कलकोट मधून 4 वेळा आमदार झालेले काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचेही राजकीय भवितव्य संकटात आल्याचे मानले जात आहे. त्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके दोलायमान मनस्थितीत असल्याचे सांगितले जाते. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यातील लढतीत निंबाळकर यांनी बाजी मारली असली तरी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचे सर्वसर्वी शरद पवार आणि त्यांच्यापासून दुरावत भाजपच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यातच खरी लढत झाल्याचे दिसते. दोन्ही 10 वर्ष जिल्ह्यातील पवार मोहिते यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. त्यात पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे बंधू संजय शिंदे यांना मोहिते पाटील यांच्या विरोधात भूमिका घेण्यास नेहमीच मोकळी दिली होती. त्यातूनच मोहिते पाटील यांचे वरचेवर मानहानी करण्याची संधी शिंदे बंधूंनी साधली होती. अखेर लोकसभा निवडणुकीत पवार मोहिते शीतयुद्धाला तोंड फुटले आणि मोहिते पाटील गटाने पवार यांच्याशी हरकत घेऊन थेट भाजपचा मार्ग पत्करला. माढा लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघापैकी माढा, माळशिरस, फलटण हे 3 मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली, तर माणमध्ये काँग्रेस, सांगोल्या शेकापा आणि करमाळ्या शिवसेना असे राजकीय बलाबल आहे. परंतु लोकसभा निकालामुळे माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अस्तित्व संपल्यात जमा आहे. तर माढ्यासारख्या राष्ट्रवादीच्या गडस्थळावरही भाजप अर्थात मोहिते पाटील गट घाव घालण्याची शक्यता वर्तवली जाते. करमाळ्या शिवसेनेचे आमदार नारायण पाटील हे मुळातच मोहिते पाटील गटाचे आहेत. तेथे लोकसभा लढतीवेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे आणि स्थानिक नेत्या रश्मी बागल यांच्यात समझोता झाल्याने त्यांना 30,000 मताची आघाडी घेता आली असली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यापैकी कोण उमेदवार असेल यावर राजकीय भवितव्य अवलंबून आहे. सांगोल्यात ही शेकापसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. माणमध्ये काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी ऐवजी भाजपच्या बाजूने खटपट केल्यामुळे तेथे भाजपचा जोर वाढू शकतो. तर फलटणमध्ये
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. खरे तर 1999 पासून म्हणजे राष्ट्रवादीच्या सत्तेपासूनच विजयसिंह मोहिते पाटील यांना कधीही राजकारण गंभीराने करता आले नव्हते. राष्ट्रवादीपासूनच दुरावल्यानंतर 20 वर्षात प्रथमच त्यांनी गांभीर्यपूर्वक राजकारण केले. त्यात त्यांची सरशी झाली. त्यांनी माढ्यावर मिळवलेल्या वर्चस्वामुळे भाजपमध्ये त्यांचे राजकीय वजन वाढण्यास मदत झाली आहे.